सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून राज्यभरातील तरुणाई यिन व्यासपीठावर एकत्र आली. 3000 अधिक कॉलेजेसमधून निवडणुका झाल्या. मुलांमधून प्रतिनिधी निवडले गेले आणि त्यानंतर मंत्रिमंडळही झालं. यिनचा राज्याचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान वडाळ्याच्या संदीप पालवेला मिळाला आहे. वडाळ्याच्या कोरबा मिठागर परिसरात राहणाऱ्या संदीपचा भव्य सत्कार आज स्थानिकांनी आयोजित केला होता. यावेळी यिनचं मंत्रिमंडळ उपस्थित होतं. निवडणूक प्रक्रियेत नेतृत्व गुण सिद्ध केलेलं यिनचं मंत्रिमंडळ समाजातल्या विविध प्रश्नांवर काम करायला सज्ज झालंय. मुळात मला रोजगारावरती खूप काम करायचं, मला व्यसनावरती काम करायचं, कारण की बरेचसे असतात आमच्यासारख्या ह्या एरियामध्ये बरेचशी मुलं व्यसनाधीन झाले. मला त्याच्यावर काहीतरी करायचं आहे, मला व्यसन मुक्त करायचं आहे. माझे जे काही सहकारी आहेत मी अशाच लोकांची संगत करतो जे व्यसन करत नाहीत, नाहीतर मी त्याची संगत करत नाही. तर मला व्यसनावरती आणि रोजगारावरती खूप काम करायचं आहे, मला खूप म्हणजे खूपच. यिनमुळे खूप चांगली संधी आहे आम्हा सगळ्यांना काम करण्याची, आणि या ठिकाणी सगळीकडून मुलं आहेत आले आहेत. वडाळ्याचे मुलं आहेत, परत आमचे मंत्री पण नाशिकवरून सुद्धा आले आहेत, आणि या ठिकाणी असे सगळ्या मंत्र्यांनी आणि म्हणजे आम्हाला एक चांगलं काम करायचं आहे. आम्हाला नुसतं लोकांसाठी, इकडच्या लोकांसाठीच नाही, तर आमच्या महाराष्ट्रातील जेवढे पण आमच्या मावश्या आहेत, लाखो मावश्या, लाखो आज्या, आमचे लाखो काका, लाखो लहान भाऊ बहिणी, त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचे आहे. एक आम्हाला सरकारचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. सरकारचा मित्र, पोलिसांचा मित्र आणि सर्वसामान्य नागरिकांचं जे समस्या असतात, आज एक सर्वसामान्य माणूस खाली दबलेला असतो, तर त्याचे काय जे काही अडचणी असतील आम्ही नक्कीच मदत करू लोकांना, आणि हीच आम्ही खात्री पटवून देतो. भाऊ, आज एवढी लोक त्याचा सत्कार करायला जमले आहेत, याच्यासाठी एक मोठा कार्यक्रम आहे. बहीण म्हणून किती आनंद वाटला, काय वाटलं? खूप आनंद झाला. अरे बोला ना. नाही, तुमचा आनंद दिसतोय आम्हाला, पण मला काय वाटतं की बाबा या सगळ्या प्रयत्नातून तो मोठा होतोय. खूप आनंद आहे आम्हाला.